ಕುಡಿ ನೀರು ಹರಿತಾ ಇದೆ ಇಲ್ಲೊಂದು ನಮ್ಮ ಈಶ್ವರನ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಪಶುಪತಿ ದೇವಸ್ಥಾನ ಅಂತಾರೆ ಹಾ ನಾವು ಈಶ್ವರ ಅಂತೀವಿ ಕಾರ್ಗಿಲ್ನಲ್ಲಿ ಇದು ಗಂಟೆಗಳು ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ Presented by all ranks 102 made Rigmint September 96 to September 98 Devasthana Deepakalu nodi salagide bani bani sir मिलिट्री और मिलिट्री चामुंडी Krishna Rukmini Rama Lakshmana Sita ಅಲ್ಲಿದೆ ನೋಡಿ ಮಧ್ಯ ಅಲ್ಲೋಗ್ರಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಬರಣ ಬರಣ ಹೊಂತಿರಲ್ಲ ಓಂ ईश्वर मूर्ति दे लिंग नाग देवते बनी और मेले बरण कूत आंजनेय जय हनुमान चामुंडी भोलेनाथ स्वामी ईश्वर बसवण स्वामी ईश्वर गणेश ईश्वर राजपूत राजपूत जुलाई 2022 ये डोनेट किए हुए क्या जी इससे थोड़ा इसी बोलो ये बस ये वाइफ दे दो बस ये आप जो भी देख रहे हो ना मतलब गैलरी सभी डोनेट आइटम है हर किसी ने जो अपना टाइम पीरियड होता है ना आदमी का जैसे दो साल एक यूनिट के होते हैं ढाई साल जो भी लगा के जाती है तो अपना ऐसे बोर्ड बना के दे दिया या कुछ भी दिया अभी मैं आपको हिस्ट्री बताता हूँ क्या 1971 से पहले जो है ये जो आप वर्तमान मंदिर देख रहे हो इस मंदिर के पीछे एक कुटिया है उस कुटिया में एक व्यक्ति रहता था तो स्थानीय लोग उसको पागल बोलते थे लेकिन कुछ समय बाद इन लोगों ने देखा कि यह जो व्यक्ति है ये भगवान भोले शंकर की पूजा करता है तो लोगों ने फिर उसको बाबा कहकर पुकारना शुरू कर दिया जब 1971 में भारत पाकिस्तान की लड़ाई हुई थी तो पाकिस्तान ने इस पूरे कारगिल क्षेत्र में काफी बम गिराए थे लेकिन इस प्लाटो क्षेत्र में ये आपको जितना प्लेन एरिया दिख रहा है इसका नाम है प्लाटो क्षेत्र हाँ जी इस प्लाटो क्षेत्र में जितने भी बम गिरे थे वो बम ब्लास्ट नहीं हुए थे तो जब लोगों ने बाबा जी ने लोगों को बताया कि इन बम्बों को उठा के नीचे नदी में फेंक दो तो कोई भी उन बम्बों को उठाने का साहस नहीं कर पाया
तो फिर खुद ही बाबा जी ने जैसे जैसे बम मिलते गए उनको उठा के नीचे नदी में फेंकते थे तो वे ब्लास्ट हो जाते थे। तो इससे क्या हुआ, लोगों को हैरानी हुई, आश्चर्य हुआ कि यह जो बाबा है ये साधारण व्यक्ति ना होकर कोई सिद्ध पुरुष है। फिर इस घटना के बाद जो है लोगों का बाबा जी के प्रति विश्वास बढ़ा और लोग बाबा की कुटिया में बाबा जी से मिलने के लिए आने लगे। तो जो भक्ति भाव के साथ लोग बाबा जी के पास मिलने के लिए आए थे, बाबा जी ने उन्हें उपदेश दिया कि सोमवार के दिन जो है इस प्लाटो क्षेत्र में हर व्यक्ति फास्ट रखेगा और भगवान शिव की पूजा करेगा। ऐसा करने से क्या ये संपूर्ण क्षेत्र जो है सुरक्षित रहेगा। एक दिन बाबा जी नीचे कुटिया में भक्ति में बैठे हुए थे और भक्ति में बैठे बैठे अदृश्य हो गए। हाँ जी। तो फिर 1990 ईस्वी में जो है आर्मी ने इस मंदिर का निर्माण शुरू किया और 15 जुलाई 1991 ईस्वी को जो है ये जो शिवलिंग आप देख रहे हैं ये शिवलिंग पहले कुटिया में था पीछे, फिर ये 15 जुलाई 1991 ईस्वी को यहाँ पे स्थापित किया। मेन कुटिया जो थी टूट चुकी थी उसका नव निर्माण किया इसी चक्र से यहाँ पे स्थापित किया भगवान भोले शंकर को और तब से यहाँ यही बे है। हाँ जी। और बाबा जी के नाम के विषय में जो है अधिक जानकारी नहीं है, ऐसे बताया जाता है कि बाबा जी ने जो अपने तपस्या के तप के बल से जो इस प्लाटो क्षेत्र की रक्षा की है इसी से ही उनका नाम जो है प्लाटो बाबा पड़ा है। तो ये नाम इस प्लाटो बाबा। हाँ जी। और मंदिर को प्लाटो नाथ बाबा मंदिर के नाम से जाना जाता है। ನೋಡಿ ಪ್ಲಾಟೋ ಬಾಬಾ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಇವ್ರು ಇಷ್ಟು ಹೇಳಿದ್ರು, ನಾನು ಚಿಕ್ಕದ ಶಾರ್ಟ್ ಆಗಿ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಓಂ ಕಾಲ ಮೃತ್ಯುವರ್ಣಂ ಸರ್ವ ವ್ಯಾಧಿ ವಿನಾಶಂ ಶವಂ ಪಾದೋದಗಂ ಪಿತ್ವಾ ಪುನರ್ಜನ್ ಮನಾ ವಿದ್ಯತೆ ಹರಿ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ ಓಂ ಈ ಪೂರ್ವ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕಾರ್ಗಿಲ್ ವಾರದಲ್ಲಿ ಬಾಂಬ್ ಹಾಕಿದ್ರಂತೆ, ಒಂದು ಬಾಂಬು ಬಸ್ಟ್ ಆಗಿದ್ರಂತೆ. ಸೊ ಆ ಬಾಬಾ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಒಂದು ಕುಟೀರ ಮಾಡಿದ್ರಂತೆ, ಎಲ್ಲರೂ ಅವ್ರಿಗೆ ಪಾಗಲ್ ಅಂತಿದ್ರಂತೆ. ಆಮೇಲೆ ಒಂದು ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಬಾಂಬ್ ಹಾಕಿದ್ರು ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಆಗಿಲ್ವಲ್ಲ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಯ್ತಂತೆ. ಆಮೇಲೆ ಬಾಬಾ ಬಂದು ಆಚೆ ಬಂದು ಹೇಳಿದ್ರಂತೆ, ಈ ಬಾಂಬೆಲ್ಲ ತೆಗೆದು ಆಚೆ ನೀರಿಗೆ ಹಾಕಿದ್ರಂತೆ, ಒಬ್ಬರು ಹಾಕ್ಲಿಲ್ವಂತೆ, ಹೆದ್ಕೊಂಡ್ರಂತೆ. ಬಾಬಾನೇ ತೆಗೆದು ನೀರಿಗೆ ಹಾಕಿದಾಗ ಬಸ್ಟ್ ಆಯ್ತಂತೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಪವರ್ಫುಲ್ ಇದೆ, ಯಾವುದೇ ಬಾಂಬ್ ಬಿದ್ದರೂ ಈ ಜಾಗದಲ್ಲಿ ಬಸ್ಟ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ. ಸೊ ಆಗ ತಿಳ್ಕೊಂಬಿಟ್ಟು ಇದು ಶಕ್ತಿ ಇದೆ ಈ ಜಾಗದಲ್ಲಿ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಬಾಬಾಗೆ ಆವಾಗಿನ ಒಂದು ಇದ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಶುರು ಮಾಡಿದಂತೆ. ಸೊ ಬಾಬಾ ಅವರು ಒಂದು ಕಾಲ ಕಳೆದಂಗೆಲ್ಲ ಅವರು ಆದರ್ಶ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ, ಸಿಗಲಿಲ್ವಂತೆ. ಸೊ ಆ ಮಿಲ್ಟ್ರಿಯವರು ಆ ಬಾಬಾ ಲಿಂಗ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಿರೋದು ನೋಡಿ ಅಂತಂದ್ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲೊಂದು ದೇವಸ್ಥಾನ ಕಟ್ಟಿ ಈ ಕ್ಷೇತ್ರನ ಸುರಕ್ಷತೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮಿಲ್ಟ್ರಿಯವರು ನಮ್ಮ ಇಂಡಿಯನ್ ಆರ್ಮಿಯಲ್ಲಿ. ಓ, ಈ ವಿಗ್ರಹನೇ ಬಾಬಾ ಅವ್ರದ್ದು, ಇವರೇ ಬಾಬಾ. ಇದೇ ಲಿಂಗನ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಿದ್ದು, ತಪಸ್ ಮಾಡ್ತಿದ್ದು. ಇವ್ರಿಗೆ ಮೊದಲು ಪಾಗ ಏನು ಇಲ್ಲ, ಪಾಗಲು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ರು ಅಂತ ಒಬ್ಬರು. ಆದರೆ ಕಾರ್ಗಿಲ್ ವಾರದಲ್ಲಿ ಬಾಂಬ್ ಬಿದ್ದಾಗ ಇಲ್ಲಿ ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಆಗದಿರೋದಕ್ಕೆ ಕಾರಣ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಇವರಲ್ಲಿ ಪವರ್ಫುಲ್ ಇದೆ, ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿದೆ ಇದಾಗಿಬಿಟ್ಟು ಜನ ಆಗ ಇವರಿಗೆ ಒಂದು ಸ್ಥಾನಮಾನ ಕೊಟ್ಟರು. This is a place in Kargil called as Plateau Baba. This Baba was actually not known to anybody. He used to live in a small hut and he used to pray to God Shiva. Nobody believed him. Everyone thought he is mad. During Kargil war, these Pakistani people threw bombs. But in this particular place, bombs did not burst. So people were very angry. People were actually surprised. Then this Baba asked people to take it and throw the bombs, but nobody came forward. Throw the bombs to river. But nobody came forward to throw the bombs. He himself took all the bombs and threw it in the water. When he threw it in the water, it all
busted. So all people started believing him that he is something very almighty like. And this place is a powerful place. So from there, people started coming here and worshipping this place. But one fine day, while he was meditating in his hut, he just disappeared. After that, army people came here, thinking it's a very religious place. They built a temple here in this place. Baba was praying to Lord Shiva. Hmm. He was a devotee of Lord Shiva.